सोलापूर जिल्ह्यात काल मेघगर्जनेसह पाऊस पडल्याने शहर जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळालं. अचानक पडलेल्या पावसामुळे गेल्या 2-3 महिन्यांपासून प्रचंड ओकाड्याने हैराण झालेल्या नागरिक आबालवृद्धांना थंडगार हवेचा दिलासा मिळाला. सांगोला शहर तालुक्यात गेल्या 2-3 महिन्यांपासून सूर्य आग ओकत होता, त्यामुळे सर्वांच्या अंगाची लाही होत असून लोक प्रचंड ओकाड्याने हैराण झाले. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शेतकरी राजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेतीच्या मशागतीची कामे सुरू असताना वळवाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षी एप्रिल मे महिन्याच्या कालावधीत सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसतो, हे काही नवीन नाही आहे. अशातच गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड तापमानात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस पडू लागला आहे. सोमवारी सायंकाळी 6 नंतर अचानक वातावरण बदल झाल्याने मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात होताच रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये या पावसाने हजेरी लावली आहे.